मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा खाडीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलावर अवघ्या 3 महिन्यातच खड्डे पडल्यानं सगळीकडून टीकेची झोड उठत होती. ही बातमी एचव्ही लाईव्ह न्यूजने दाखवल्यानंतर आज पुलावरील खड्डे भरण्यास महामार्गाच्या प्राधिकरणानं सुरुवात केली. रिमझिम पावसात खड्डे भरण्याचं काम सुरू होतं. 28 मार्च 2023 या पुलावरील मुंबई सुरत ही मार्गिका वाहतुकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुली केली होती आणि या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या नवीन पुलावर खड्डे पडले. निकृष्ट काम केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. चलो ठीक है ना, हो जाए जल्दी, अच्छा है.